नमस्कार आणि योकार तुमकां आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमान. आणि सध्या इलेक्शनाचो मूड ऑलरेडी गोंयांत झालेलो आसा. खुबशे लोक खुबशे कँडिडेटांचेर टिका करता किंवा राजकारणांचेर टिका करता. खुबशे असे विषय आहात त्या विशयाचेर लोक उलयतात, पण आयजूय असे खुबशे विषय आहात त्या विषयाचेर आम्ही तुमच्या फुड्यान हाडटले. आयज आमचे जे गॅस्ट आसात ते गॅस्ट म्हणजे आमचे गोंयचे डेप्युटी सी एम बाबू कवळेकर आमच्या स्टुडियोन येयले आसात. सर, योकार तुमकां आयचे. सगळ्यात पहिली डायरेक्ट क्वेश्चन तुमकां विचारता. काँग्रेसींतल्यान तुम्ही बीजेपीन आयले, फुडल्या म्हयन्यान म्हाका दिसता ऑलमोस्ट तुमकां 2 वर्सां कंप्लीट जाता बीजेपीन तुमी येवन. अँड म्हाका दिसता यू आर द पर्सन हू हॅज बॉट ऑलमोस्ट तुम्ही धरून 10 लोक बीजेपीन एंट्री केल्ले आसा. ह्या 2 वर्सांचो एक्सपिरियन्स कसो आसा तुमच्या? बिकॉज ऑलमोस्ट 20 वर्सां अँड मोर दॅन दॅट ZDP कडल्यान तुमच्या काँग्रेसीची सुरवात झाली आणि थंय तुम्ही काँग्रेस आणि आता सडनली बीजेपीन आणि बीजेपीन तुम्ही मिनिस्टर. सो हाव यू सी दॅट? खरंच बरो अनुभव म्हणल्यार कसो, म्हाका फुडल्या वर्सा फुडल्या म्हयन्यात 2 वर्सां जातात बीजेपी आयले उपरांत आणि मिनिस्टर जाऊनय बी. खऱ्या अर्थानी पहिली हांव इतले वर्सां काँग्रेसी आसलो, थंय काम करता हांवें केल्लें आसा आणि हांव आतां काम करता आसतना जमीन आसपांचो फरक आसा. कित्याक हांगा एक काम करपाक पळय स्कोप आसा, वाव आसा, कामाची कदर जाता. म्हळ्यार कामाची कदर म्हळ्यार कशें, काम केल्लें खंय तरी काउंट जाता. आणि म्हाका हेंच जाय आशिल्लें, कित्याक काम केले उपरांत खंय कितें जाल्यार आपूणच काम करप आनी तें काम आपूण हें केलें तें केलें सांगपाचें पडना. हांगा खंय तरी ह्या पक्षांक म्हणजे भाजप पक्ष आयले उपरांत जो तूं काम करता तेजी कामाची स्तुती जाता, कामाची कदर जाता, कामाची तें काम काउंट जाता. आनी तातूंतल्यान काही जर वयर सकट जाता आसत जाल्यार थंय आमकां म्हणजे सुचने मेळटात किंवा सुचने येता किंवा डिस्कशन जाता आणि कित्याक जर आसा जाल्यार दुरुस्त सुद्दां करूंक मेळटा. पूण म्हळ्यार कामाक काम करपाक शिकपा आनी काम केल्लें बरें कामाची बरें कार्याची पावती म्हणटा अशें एक शाबासकीची हें मेळटा. काँग्रेसीन केन्नाच अशें जालें ना तुमच्या इतले वर्सां कार्यकर्ते? काँग्रेसी हांव असो म्हणचो ना की हांव पयलीं वायट आशिल्लें तशें अशें, हांव तशें न्ही, आपले परी आमी काम केल्लें आसा. पूण तशें न्ही, थंय वेगळी रसिकेच आसा, वेगळे पद्दतीन आसा. कोण कोणा फाटीं उलयता, कितें हें करता, कोण फुडें सरल्या उपरांत कोण आनी कमी सकल पडटलो काय कितें, एक वेगळी पद्दती. केन्ना तुमकां तें फिलींग येवंक ना इतलीं वर्सां काँग्रेसीन रावन तुमी आनी आतां बीजेपीन आसा म्हणटकच न्ही थंय जें जातालें त्यो गजाली हांगा घडना किंवां हांगा जाताल्यो त्यो गजाली थंय घडना? ना, तशें म्हाका म्हजो एक स्वभाव कसो आहा, म्हजो स्वभाव जो म्हजे राहणीमान किंवां म्हजो रुटीन हें आसा की पयलीं जें कसलें काम कशे पद्दतीन काम करी तशें हांव आतांय करतां. सकाळ फुडें उठप, न चुकता सकाळचे लोकांक मेळप, त्या प्रमाणे काम थरलेले आसता तें काम. पार्टी चेंज जाली म्हणून तुमचें काम करपाचें कामाक भितर केन्ना फरक पडली ना. आनी म्हाका लोक सुद्दां जेन्ना म्हजे लोक येता तांकां लोकां भितर सुद्दां केन्नाच विरोधी पक्षाक आसूं किंवा रुलींग पक्षाक आसा केन्नाच हें जालें ना, काम लोकांची ती उणीव जालें ना. एक डेली जे भरगच गर्दी आसता ती आजून तशीच, म्हणजे मिनिस्टर आसा अशें म्हण न्ही पयलीं सुद्दां, पूण म्हाका रुटीन काम करता आसतना कांय केन्ना फरक पडलो ना. सो यू आर हॅप्पी विथ द पार्टी बीजेपी? एकदम. म्हणून म्हणलें तें हांगा जेन्ना हांव पयलींच्याकी हॅप्पी इतल्याच खातीर की हांगा एक आमचे पक्षा भितर काम करता आसतना सरकारा भितर आसता, सरकारा भितर काम करतना डॉक्टर प्रमोद सावंत हे सगळ्यांक बरोबर घेवन वचपी अशे मुख्यमंत्री आसात. ताजे भायर पार्टीचें कार्य बरें म्हाका मनांतल्यान आवडटा. तितून टायम टू टायम पार्टीचे प्रोग्राम आसतात, हे आसतात आनी तातूंतल्यान तेंचे मॉनिटर पार्टी सुद्दां मॉनिटर करता की खंयचो आमचो आमदार कसो काम करता, आमचो मंत्री कसो काम करता. आनी तातूंतल्यान एक बरें काम करता तरी स्तुती जाता, म्हळ्यार ते कामाची कदर जाता. सो ही दीस पार्टी इज नाव लास्ट स्टेज, म्हणजे आतां परत आनी चेंज? हांवें सुरवातेकच हेंच म्हणलें आसा की म्हाका तें हांव खंय तरी सत्तेचो हावेस आसलो आमदार मंत्री असो न्ही, हांव खंय तरी सत्ते फाटल्यान ह्या ताणें धांवपी न्ही. तसो आसलो जाल्यार हाज्या पयलींच हांव जेन्ना जेन्ना बऱ्यांतली बरी ऑफर येयली तेन्ना वचपाचो हांव. इतले काँग्रेस पक्षांत आसतना 20-22 वर्सां रावलो हांव, प्रमाणपणे रावलो. आतां खंय तरी इतली वर्सां रावले उपरांत हांव ह्या पक्षाक येयल्लो आसा, भाजप पक्षाक येयल्लो आसा, हांगा सांग परत हाडीन त्याडीन तशें हांव न्ही. खंयच्याय पक्षाक येयले उपरांत खंयचे प्रत्येक पार्टीचे दीस वयर सकल आसतात, बरे दीस वायट दीस आसतातच, पूण हांव तसो मनीस न्ही म्हज्यान ह्या हाडीन त्या हाडीन चेंज करून रावप तशें ना. सो दीस इज फायनल? एकदम. ओके, फुडें आतां इलेक्शन्स तेंकतात, इलेक्शन ऑलमोस्ट पाविल्ले आसा, अशे 4-5 म्हयन्या नंतर इलेक्शना कडेन इलेक्शनाक तुमी सामोरे वतले आनी तुमचो बेज काँग्रेसीचो तुमीच तयार केल्लो तुमचे कॉन्स्टिट्युएंसी थंय बाबू कवळेकर इज इक्वल टू काँग्रेस अशें खंय तरी तयार जाल्ले 1-20 वर्सां. पीपल आर कनेक्टेड टू यू, पार्टी खंयची आसूं, पूण सद्या बाबू कवळेकर इज इक्वल टू बीजेपी हें जाल्लें आसा, लोक एक्सेप्ट लोकांनी एक्सेप्ट केल्लें आसा. हें तुमी म्हजे मतदारसंघाक वचून म्हणजे आमच्या वोटर्सांक जर विचारीत जाल्यार तुमकां रिप्लाय बऱ्यापैकी मेळूंक शकता की जेन्ना हांव
काँग्रेस सोडून जेव्हा भाजपा आली उपरांत जी इलेक्शनसुद्धा झाली जसे जेव्हा पहिली चार चार झडपी असत पहिलीसुद्धा आता चार झडपी असत म्हणजे कौन्सिल पहिली इथली वर्षा 20-25 वर्षा कौन्सिल ज्यांना काँग्रेसचे कौन्सिल म्हणून असलेले आता ते भाजपचे कौन्सिल म्हणून असा पण हे हे इलेक्शनचा रिझल्ट झालो पण बाकीचे कार्यकर्त्यांक तुम्ही विचार जाला कळटले म्हाका तसं ते केन्ना फरक पडलो ना सो पीपल आर कनेक्टेड टू यू म्हणजे पार्टी खयची असली तरी पीपल आर कनेक्टेड टू बरोबर पार्टीचे आपले पार्टी वोट असता सगळं बरोबर असा पण म्हाका केन्नाच हे झालं ना कित्याक हांवें केन्नाच तो डिफरन्स दिसूंक ना तुमकां डिफरन्स म्हाका केन्ना दिसलो ना म्हणून हांवें म्हणलें न्ही हांव काम करता आसा आनीक उमेद येयली म्हणजे लोक म्हजे जे आसले न्ही म्हजे पयली बरे लोक आसले ते लोक हांगाय म्हजे बरोबर आयिल्ले आसात आनी हांगा नवीन लोक म्हजे एक मूळ भाजपाचे कार्यकर्ते ते जोडले गेल्ले आसात म्हणजे केन्ना म्हाका फरक पडलो ना कित्याक हांवें म्हजे कार्यकर्ते भितर जेन्ना म्हजे विरोधक आसले किंवां उमेदवार जावं किंवां वोटर जावं कार्यकर्ते जावं हांवें केन्नाच वेगळे भाशेन हें केलें ना कित्याक केन्नाच रिवेंज घेवप हें हांवें केन्नाच केलें ना जेन्ना हांव सगळें हें विचाराचो की म्हाका जेन्ना लोक मतदान पयली करी ते म्हजे कोण म्हाका लायक करून करी किंवां हांवें कोणा कडेन काम केल्लें आसत किंवां काही पक्षाक लागून करता आसत किंवां ते लोक करी ओपोजीट जेन्ना दुसरे मनशाक जेन्ना काम करणारे लोक आसत त्या पक्षाकडेन ते प्रमाणे आसतले किंवां त्या मनशाकडेन ते प्रमाणे आसतले किंवां ते वैयक्तीक मनशाची तांकां ते आवड आसतली म्हणून अशें न्ही काय ते म्हणजे विरोध अशें म्हणू शकना हांव प्रत्येक पक्षाची आयडियोलॉजी वेगळी आसता प्रत्येक मनशा बद्दल लोक हे जावपी आसा पार्टी लागून येवपी आसता पूण अशें न्ही की हांवें केन्नाच अशी दुश्मन क्रिएट केले नात की हय हो मनीस म्हजे विरोधाक आसा म्हूण त्या खंय तरी त्रास करप अशें हांवें केन्ना केलें ना पूण आयडियोलॉजी तुमी आतां म्हटलें त्या प्रमाणे एक काँग्रेसीची डिफरंट आयडियोलॉजी आनी बीजेपीची कंप्लिटली डिफरंट आयडियोलॉजी सो ती आयडियोलॉजी तुमकां मिसमॅच जायनासली इतली वर्सां रावून म्हाका केन्नाच काय फरक पडलो ना केन्नाच म्हाका तेन्नाय बी हांव जेन्ना काँग्रेसी आसतना सुद्दां लोक अशे बाकीच्या इलेक्शनाक भाजपा वोट करपी म्हाका त्या टायमार म्हाका लोक म्हजे इलेक्शन म्हाका करपी लोक अशे आसले आनी आतां सुद्दां जेन्ना काँग्रेसचे विचाराचे लोक सुद्दां काही आसतले ते सुद्दां लोक आज म्हजे बरोबर आसात म्हणजे म्हाका तेन्ना म्हाका केन्ना फरक पडलो ना केन्ना तिकेटीचे आम्ही जेव्हा प्रेसिडेंटाक सुद्धा विचारले बीजेपीचे तर त्यांनी म्हटलं सगळीकडे एक सर्वे चालू असा एक प्रोसेस चालू असा इट इज अंडर गो विथ एव्हरीथिंग सेम इवन सीएमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आम्ही सेम हितूतल्यान वता म्हणून सो हाऊ कॉन्फिडंट यू आर की फुडली तिकेट आपल्याकूच मेळटली हो प्रोसेस सुद्धा हांवें कालच आमच्या अध्यक्ष म्हणलें हांवें पळयल्लें आनी बरं सारखी गजाल ती आसपाक जाय अशें की एक फावट तो आमदार झालो म्हणटकीर ताका तिकेट लागू अशेंतलें आसपाक जायना ते बाबा त्या आमदारांनी योग्य काम केलां कितें तो परत आमदार जावप किंवा परत ते तिकेट पक्षांनी दिवप ताका खरंच तो कॅपेबल असा कितें आणि खरंच तो लायक असा कितें हे पळोवपाक जाय कायद्यान आणि हे बरे प्रोसेस आणि म्हणजे कार्याची पावती म्हणटा ते पक्ष कदर करतलो सो तुम्ही 100% कॉन्फिडंट की तिकेट ही तुमकाच एकदम म्हणजे बद्दल कोण काम केलं ना किंवा कार्य केलं ना किंवा की मेळचे ना असं कोण म्हणलेलं तुम्ही ऐकला अजून मेरेन तरी कोणाचा तसा रिस्पॉन्स अजून मेरेन ना बिकॉज ज्या कडेन जेन्ना जेन्ना ज्या कडेन आसा थंय प्रामाणीकपणान काम करपाचे हे आसा त्यांना म्हजे बद्दल वेगळं खंय तरी असं दिसता म्हाका पूण लास्ट म्हाका हे प्रोसेस आवडटा लास्ट कितें आसा पक्षा कडेन आसा कोणाक तिकेट दिवप ना दिवप आनी त्यांचो जे पक्षाचे जे कितें विशय आसा ते म्हाका मान्य आसतले बिकॉज आता तुमची मिसेस सुद्धा सांग्या कॉन्टेस्ट करपाचे असे आम्ही ऐकला आणि त्यांचे काम थंय त्या कॉन्स्टिट्युएन्सीन थंय चालू असा सो इज इट मूव ऑफ युअर्स की तुम्हीच त्यांना प्रोत्साहन दिला की तुम्ही सांग्या कॉन्सन्ट्रेट करा बिकॉज वन ऑफ द थिंग इज अजून डिस्क्वालिफिकेशन पेटिशन चालू असा कोर्टान त्याचेर चालू असा इफ दॅट डिसिजन टेक प्लेस ॲटलीस्ट युअर मिसीस वील बी इन द पॉलिटिक्स आणि त्या खातीर तुम्ही थंय त्यांना पुश केला ते वेगळे तसे आम्ही म्हणजे कोणाक पुश केलो आणि तशातले काय ना हांवें पयलींच म्हणलां आमी जेन्ना जेन्ना ह्या टॉपिकाचे जेन्ना पक्षान केन्ना म्हाका विचारले आसा हांवें म्हणलें प्रमाणीकपणान म्हजें मत आसा जे पक्ष कार्य म्हणजे म्हजे कडेन कँडिडेट दवरतले जे पक्ष म्हाका तांचो बाबा ह्या मतदारसंघाक काम करपाक जाय ही जबाबदारी आसा पक्षाचे जे कितें हें येतलें ऑर्डर येतले ते हांवें फॉलो करतलो ते म्हाका अशें जावपाक जाय तशें जावपाक जाय अशेंतले काय ते डिसिजन तेंचे इंडिविज्युअल काय तुमी तेंकां सांग्यार पुश केलें ना हांव कोणाक तशें म्हणजे अशें न्ही हांव पार्टीचें काम कार्य मानपी मनीस आतां हांव तेंच म्हणटा न्ही आतां ह्या पक्षाक आतां हांव सद्या आसा जे पक्षान जें म्हाका कार्य सोंपयतलो हांव तेंच करतलो म्हाका अशें न्ही की म्हजो वैयक्तीक वेगळे भशेन हांव कितें डिमांड आसतलो तशेंतलें ना हांव सदींच एक शिस्त पाळत येयल्लो मनीस आसा म्हणजे अशें न्ही की हांवें केन्नाच केन्ना धमकीचें राजकारण केन्ना केलें ना किंवां ब्लॅकमेलींग करपाक हांव केन्ना म्हाका कळना तसलें हांव केन्ना करची न्हू करपाक करपी न्हू प्रामाणीकपणान रावून काम करप जेन्ना आतां सुद्दां जे पक्ष म्हजे न्ही जे पक्ष सृश्टी जे कितें थरयतले त्या प्रमाणें फुडें वचप ते मान्य करून फुडें वचप सो पक्षाचें डिसिजन फायनल डिसिजन फायनल डिसिजन तुमचें तेजेर ऑब्जेक्शन कांयच आसपाचें ना केन्ना केन्ना ओके
आता आयजूच लेटेस्ट तुम्ही तुमच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटान खूपशो गजाली तुम्ही दिसान दीस आम्ही पळयता किरें ना किरें करीत आसता. आता तुम्ही ऑर्गेनिक फार्मिंग हेजेर नवो प्लॅन किरें तरी हाडिल्लो आसा. वॉट इज एक्झॅक्टली एंड हाव दॅट वील बी चेंज युअर हनी बाबी. खऱ्या अर्थान ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटा भितर शेतकी मंत्र्यान जाता म्हाका सांगन दिसता की गोंयांत खऱ्या अर्थानी आमी शेती भितर क्रांती म्हणजे आमी करपाच्या दृश्टीन फुडें सरले आसात. हांवें सुरवातेकच म्हणलें की हांव जेन्ना मिनिस्ट्री म्हणजे शपथविधी जाले नंतर जेन्ना 15 ऑगस्ट म्हणून हांवें फ्लॅग होस्टींग मडगांव हांवें केल्लें तेन्नाच हांवें म्हणलें की शेती वेवसाया भितर ॲग्रिकल्चरा भितर हांव क्रांती घडून हाडटलो म्हणून तेन्नाच म्हणलें. आनी आयज म्हाका ती 1-2 वर्सांचें हें म्हजें काम म्हजें पूर्ण जायत येयल्लें आसा. 2 वर्सां म्हजें कंप्लीट जायत येयल्लीं आसात. म्हाका एक समाधान आसा की हांव ह्या पॅन्डेमीक सिच्युएशनान सुद्दां कोवीड महामारी भितर सुद्दां हांवें ज्या ॲग्रिकल्चर क्षेत्रा भितर कसली पावण्याचेर पावपाक जाय हो प्रयत्न केल्लो आसा. आनी तातलोच एक भाग म्हणल्यार ऑर्गेनीक फार्मींग. आज ऑर्गेनिका भितर आमच्यानी 500 क्लस्टर आमच्यानी आसात आनी 500 क्लस्टर आमी मागिल्ले आसात ते आमकां मेळपाचे आसात. आमी ह्या 500 क्लस्टरां भितर आमकां 10,000 हॅक्टर जमीन आयज ऑर्गेनिकचे खाला येता. 13,000 फार्मर्स जे 13,000 फार्मर्स जे आसा ते कल्टिवेशन करपाक लागले आसात. आयज ह्या दुसरी वर्स आसा. हें दुसरी वर्स जाल्या काय फुडली लास्ट इयर लास्ट तेंचे जो प्रोड्यूस येतलो लास्ट जेन्ना ही पीक घेतली ती टोटल प्युअरली ऑर्गेनीक तेंचें पीक आसतली. जेका सर्टिफिकेट जाले उपरांत तेका बऱ्या पैकी रेट मेळटली. एकूच उद्देश आमचो आसा की ऑर्गेनीक फार्मींग करून कृशी प्रधान राज्य करप आनी ऑर्गेनीक भितर बडावो दिवप हें आमी प्रयत्न केल्लो आसा. आनी हेजे खातीर आयज 10,000 हॅक्टर जशें हांवें म्हणलां 13,000 फार्मर्सांनी हें चालू केल्लें आसा. ऑलरेडी चालू केल्लें आसा. आतां आमी सेकेंड इयर चालू आसा. फुडले वर्सा साकून तेजी पीक घेवपाक लागतली. हे सगळे गोंयांत पूर्ण गोंयभर हे सगळे 13,000 लोक ऑर्गेनीक फार्मींग करता करपाक लागले आसात. 12 तालुक्यांनी आमी सगळ्यांनी घेतले आसात. आतां आमी ह्या सांगेन अशें आजच थरिल्लें आसात की 12 तालुक्यांनी वचून आमी जे जे फार्मर्स त्या त्या तालुक्यांत जे आसात तेंकां एकठांय करून जसो जर कोविडाचे जर आमी बऱ्या पैकी जर हें जालें आनी जर आमी लोकांक घेवन जर मोठ्या प्रमाणान मिटींग घेवंक शकता जाल्यार तेंकां आमी आतां फुडलें आमचें हें आसा काम जें आसा तें जेन्ना हे फार्मर्स आनी तेंकां मार्केट अवेलेबल करून दिवप जेंच्यो आतां हे ऑर्गेनीक प्रोड्यूस आसतले जे पीक आसतली तेंकां फुडें मार्केट म्हणजे तेमी हें करप खंय ती सुद्दां आमची एक मीट आसता. मार्केट फेसिलिटी थंय येवन तेंच्यांनी आपले विकप तेजे बद्दल सुद्दां आमचें एक हें आसा जेणे करून तेमी जेंचे पीक घेता ते पिकेक बऱ्या पैकी मार्केट मेळपाक जाय बऱ्या पैकी रेट मेळपाक जाय हे सगळे स्टेप बाय स्टेप चालू आसा. पूण कसो रिस्पॉन्स तेंचो कसो आसा फार्मरांचो रिस्पॉन्स टुवर्ड्स बऱ्या पैकी आसा न्ही बऱ्या पैकी आसा. कित्याक आतां सद्या आमी जर 500 क्लस्टर म्हणलें तातूंत भितर आमी 10,000 हॅक्टर जमिने भितर हें केल्लें आसा. 13,000 फार्मर्स हें केल्ले बरें उत्साहानी काम करतात. सो तुमी फेसिलिटी हितून कितें दिता तेंकां फार्मर्स स्टार्ट करपाक हेजे खातीर आमचें 50 कोटीचें प्रयोजन केल्लें आसा. खास करून आमकां तें सेंट्रलाक वचून आमकां स्पॉन्सर म्हणजे पयशे येतात स्टेट गोवर्मेंटाचें कॉन्ट्रिब्युशन आसा आनी तेंकां आमी सगळें म्हणजे सुरवातेच्या पयलींच्या वर्साक आमकां जे कसले पीक घेतले कितें करतले शेतकऱ्यांक आयडेंटिफाय करप कितें तेंची जमीन क्लब करप सगळ्या 1 क्लस्टर अंडर 20 फार्मर्सांक एकठांय करप तेंच्या जी पीक ते घेवंक सोदतात ती सॉयल त्या जमनी भितर ती पीक जातली काय कितें हें सगळें हें करून टायम टू टायम सगळो प्रोसेस आसता. बाकी सगळें तेंकां जी फेसिलिटी लागता ती जावं उदक जाय तेंकां फेन्सींग जाय ही सगळी तयारी करप आसता आनी तें सगळें जाले उपरांत मागीर जी पीक आसता ते पिकेक मागीर खत पाणी म्हणटा अशें इनपूट कितें दिवप कशे पद्दतीन सारें दिवप सारें म्हळ्यार कॅमिकल सारें न्हू तेंकां वेगळे भशेन नीम हें आसता म्हणजे सगळें जें कितें लागता तितलें प्रोवायड टायम टू टायम करप आसता. सो डिपार्टमेंट हें सगळें प्रोवायड करता सगळें बी बियाणे धरून तें बाकी सगळें आनी हितून यूथ आसा खुबशे मोठ्या प्रमाणान यूज इनवॉल्व जाल्ले आसात हांव तेंच सांगतलें. आनी आमचो हें पयलीं पसून आमकां हेंच आसलें की अशें शेती वेवसाय हो पारंपारीक कोण मूळ शेतकरी कोण आसात तितले पुरती मर्यादित न रावचो आनी जे नवी पिढी जी आसा यंग जनरेशन जी आसा शिकली पिढी जी आसा तेणी सुद्दां शेता कडेन देंवपाक जाय हो म्हजो पयलीं साकूनच जेन्ना हांवें हाताक हें घेतलें खातें तेन्नासून प्रयत्न आसलो. आनी आज मोठ्या प्रमाणांत लोक युवा पिढी शेती कडेन व्हडले आसा. आतां जस्ट टू
एड ऑन टू दीस हे सगळे जाण हे पळयतात जाल्यार कोणाक हे नवीन करपाक जाय आनी तो इंट्रस्टेड आहा ऑर्गेनिक फार्मींग जाल्यार ताणें कितें करपाचें डिपार्टमेंटाक येवन कॉन्टेक्ट करपाक म्हणजे कन्सर्न जेन्युइन आसतात आमचे कन्सर्न जेन्युइन कडेन जर आमी जमीन ती बाबा ही जमीन आमची आमी हे हांगा ऑर्गेनिक करूंक सोदता म्हणटा जाल्यार ते सगळे आमचे हातूंत भितर तांकां सांबाळून तांकां स्वताचो खर्च कांयच ना सगळे गव्हर्मेंट प्रोवायड करता टोटल गव्हर्मेंट दिता 100% टोटल गव्हर्मेंट गव्हर्मेंट हे केल्लें की तांकां फक्त तुमी आपले घालप कांयच ना फक्त तुमचे आयडिया आसपाक जाय जमीन आसपाक जाय आणि त्यांच्या जमिनी भितर त्यांना जाय तसली पीक हाडून त्यांना बऱ्यातली बरी रेट म्हणजे आम्ही म्हणतात की बाकीचे हे आणि जेव्हा ऑर्गेनिक असतात त्याला ऑफकोर्स रेट चढ असतात म्हणजे ते प्रॉपर ऑर्गेनिक हे करून जेव्हा ती पीक घेतली त्याला सर्टिफिकेशन जाऊन सगळे जाऊन त्याला बरो दाम मिळचो म्हणजे शेतकऱ्याचा इन्कम दुप्पट जाऊचो हो एक उद्देश असा आणि गोवा हे त्यांना फ्री जाऊचे जेणेकरून ऑर्गेनिक फार्मिंग हे कृषी प्रधान राज्य आम्ही म्हणतले त्याला ऑर्गेनिकच आम्ही चढ बरावा दिलो असा सेल्फ सस्टेन आम्ही जावपाक शकता म्हणजे दुसऱ्या स्टेटींतल्यान जे येता आमकां भाजी म्हणा आणि कितें म्हणा ते आमी गोंयांत सोडू शकता उद्देश आमचो आसा आयज आमचे कडेन भाजी सुद्दां आमी बरोबर आहात बाकी राज्यांनी भाजी घेवची पडटा आमकां काही प्रमाणात आमी आता आमचे आता वाडयल्ले आसात वाडटा पूण तरी पूण आमी अजूनही आमी दुसऱ्या राज्यांनी डिपेंड आसात पूण आमी कोविडाच्या टायमार आमकां कळून चुकले आसा जो पर्यंत आम्ही म्हणजे काही गजाली कडेन आमी दुसऱ्याचे डिपेंड आसात हे जर आमी आणि हेच आमच्या शेतकऱ्यांना सांगायचा प्रयत्न करता तुम्ही तुमच्या पायाचे उभे राहून आम्ही रावतले त्यांना आम्ही जे किती आमकां जाय ती पीक आम्ही जर पिकवली तर आमकां दुसऱ्या राज्याचे आम्ही डिपेंड राहू नका आणि एक म्हणलं की आता शेतकरी बी किती जाऊ बेश्टी शेती करून कर बाबा करचो ना त्यांना दिसपाय बाबा शेती व्यवसाय केले उपरांत त्यांना हातल्यान किती तरी आपलं घरांत आपण चलोवपाक शकता आपलं इन्कम हांगा आपल्याक मेळपाक शकता ह्या फार्मर्सांक त्यांचं कॉन्फिडन्स वाढपाक जाय त्यांना दिसपाक जाय आणि बेश्टी शेती कर म्हणून कोण करचो ना न्ही असे अनेक आम्ही शेती हेतू भीत हे केले असा की फार्मर्सांक कृषी प्रधान राज्य जाऊचे ह्या पद्धतीन आम्ही पुढे चालले असतात आता गेली 2 वर्षां तुम्ही 2 खाते मेजर सांभाळटा TCP आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि ह्याच्या पहिली गोवा फॉरवर्डाचे विजय सरदेसाय त्याच खाते सांभाळटाले आता तुम्ही सांभाळटा किती मेजर डिफरन्स किती तुमकां दिसले जेव्हा तुम्ही टेक ओव्हर केले ते 2 पोर्टफोलिओ म्हणजे म्हाका हांव पयलीं कितें जालें कितें ना तेजेर हांव वचना पूण हांव म्हाका जेन्ना त्या खातीर हे येयल्ली त्या खात्या भितर 2 खातीं जावं किंवा बाकी सुद्दां ज्या खात्या भितर एक प्रमाणपणान काम करप आनी त्या खात्यांतल्यान आमी गोंयचे जनतेक कितें दिवंक शकता आमी कसो बेनिफीट लोकांक दिवंक शकता हे आनी दोळ्या फुडें दवरून आयज पावल मारले आसा आयज जेन्ना आमी ॲग्रिकल्चर म्हणटा आसा म्हाका आनीक सांगन दिसता आयज आमचे कडेन स्किमी खूब आसतात सेंट्रलची स्कीम असतात स्टेट गव्हर्नमेंट स्कीम असतात पण स्किमी असा आणि त्यो फक्त कागदाची उरल्यो असा स्किमी पण लोकांक जर त्यो घेऊन गेलो जर किटकिट जाता किंवा आणखी जाता जर त्यो स्कीम असून फायदो काय ना स्कीम केव्हा असा प्रत्येक शेतकऱ्यांक ती स्कीम आपली दिसपाक जाय सरकारची स्कीम आपली स्कीम तरच ते जातले पण आम्ही हेतू भितर आम्ही खुबश्यो गजाली ज्यो आसात ते आम्ही एक्सपोर्स करपाचे केल्ले आसा काय उदाहरण मशिनरी असतात आधी एक मशिनरी आम्ही घेतले जाल्यार कशी स्कीम पहिली सरकारी स्कीम कशी असा काही कडेन 90% सबसिडी असा काही कडेन 75% सबसिडी असा असली पहिली पूण जावप कितें एक आता मशीन घेतला आता फॉर एक्झाम्पल वीट कटर ब्रश कटर म्हणटा ते घेतले ताका पडटा 28,000 आता 28,000 जर तुवें मशीन घेवपाक जाय जाल्यार त्या लोकांक कशें जाय की 28,000 पयलीं भरप मागीर तरी 90% सबसिडी खातीर क्लेम करप म्हयन्यान किंवा 2 महिन्यान केन्ना करता क्लेम करप आनी परत 90% परत करप पूण ताका पयली एकठांय करचे कितले पडले 28,000 करचे पडले ल्हानशें मशीन हांवें अशें हे मशिना खातीर हांवें एडसोर्स केल्लें आसा कशें तर तुवें हांव लास्टा शेवटी ताका भरचे कितले पडटात 10% तर 2,800 तेजे घेवप एडवान्स घेवप ना पयलीं घेवप ना पयलीं घेवप आमी हरशीं कितें करता घेता 2-3 महिने आमच्या डिपार्टमेंटान करता आनी परत ताकाच दितात पूण ताका सुरवातीक तयारी करपाक तयार त्रास जाता न्ही तेका सुरवातीक ते सगळे पैसे सुरळीत केले आसा म्हणजे ते हे करिनासा पयली सगळे भर पयली एकठांय कर मागीर पयली दी सगळे मशीन घे मागीर तूं क्लेम कर हे करपा वाटेचे एडसोर्स करून डायरेक्ट तुवें जे 10% आहा तेच घेवप मागीर 2,800 घेतले जाल्यार ते फायनान्शियल बर्डनूय कमी जाली आनी लोकांक एक चडांत चड शेतकरी ते घेवंक शकता सगळ्यांक शक्य जायना तशेंच आमी कम्युनिटी फार्मींग जें आसा ताका आमी तेच आमी केल्लें आसा पयर आमी फायल आमी मूव केल्ली आसा डिसिजन जाल्लें आसा अशें की कम्युनिटी फार्मिंगा भितर सुद्दां जे एडसोर्स करून तांकां हें दिवचें कित्याक कम्युनिटी फार्मींग कशें आसा की सद्दां आमी एक 10 शेतकरी एक करून एक जावन ग्रूप घेवपाचे 10 जावन मिनिमम 10 मॅक्झिमम कितले जाले जाता एक ग्रूप करप आसता तेणी ग्रूप करून तेणें हें केलें जमीन हें केली जाल्यार ताका फॅन्सी कर मशिनरी घे जें कितें पीक करता ताका परत
90% सबसिडी आसता. पण पहिली त्या ग्रुपान 10 लाख मोडचे पडले. 10 लाख मोडले उपरांत त्याका आम्ही मागीर डिपार्टमेंट 1 लाख दिता. पूण ते 10 लाख आसपाक जाय न्हू, एक पटी 10 लाख आसतात. पण अशेंच आम्ही गेले एक वर्स पयले जाल्यार 10 सामके जेन्ना ग्रूप येयले, हे ग्रूप आनी कितें वाडचे न्हू, हे अभ्यास करून आयज आमी हे केल्ले आसा की हे एडसोर्स कितें जावचे न्हू. हे सो एडसोर्स जायत न्ही, 9 लाख जे आमी मागीर दिवपाचे आसतात ते 9 लाख जर पयली दिले किंवा ते एजन्सीक पेड केले जेंचे कडसान ते हे घेता ते, जाल्यार ते 1 लाख कॉन्ट्रिब्यूट करून केल्यार काम जावंक शकता. जाल्यार अशी स्कीम कशी आसली, 10 लाख पयली घाल परत मागीर तो 1 कोटी घाल, जाल्यार 1 कोटी पयली घाल, मागीर 90. म्हणजे खंय तरी स्कीम घेता आसताना लोकांक तेंका सुरसुरीत करप आनी फायनान्शियल बर्डन चड पडनासतना त्रास जायनासतना सोपी पद्दतीन अशे पद्दतीन हे केल्ले आसा. पण डिसिप्लीन खुबश्यो गजाली अश्यो आहा की टाऊन अँड कंट्री प्लॅनिंगात खंय खुबशे आमकां बिल्डिंगो दिसता थंय इलिगलिटीज हे ते भरपूर दिसता. सो डीड सिंगल विंडो आनी कितें क्लियर कट ह्यो गजाली केल्ल्यो डिसिप्लीन भितर सुद्दां सांगपाक गेल्यार सुद्दां खूब भरपूर कितें हांव म्हजे स्ट्रीमलायन करप चालू आसा. खूब खूब करून हे केल्ले आसात काही, म्हणजे तुमकां जाय जाल्यार हांव टीसीबीचेर एक प्रेस कॉन्फरन्स घेवन सो तुमकां हांव सांगूं शकता कितें कशें कशें पद्दती आमी केल्ले आहा ते. म्हणजे आमी आयज ऑनलायन सिस्टम करून आमी सिंगल डोर युनिट आमी चालू केलाच, पूण बाकी सुद्दां जे आसात त्या सुद्दां ऑनलायनाचेर आमी हे केल्ले आसात. कित्याक हे पयलो गोंयांत फस्ट टायम आमी चालू केल्ले आसा. दुसरें आमी ल्हान मोठे बारीक प्लॉट लोकांनी अप्लाय केल्ले जे जावं तेजे घर बांदपा खातीर आनी ते रेगुलायज करपा खातीर चड भर दिल्ले आसा. झोनींग चेंज करता आसतना जे लोक इतली वर्सां ती वाट पळयतात अप्लाय करून तेंकां हें दिल्लें आसा, जेंकां खऱ्या अर्थान तेंकां बेनिफीट मेळपाक जाय. अश्यो खुबश्यो ज्यो तुमी म्हणटा अशें की कसलेंय हें घेता आसतना काही डिफिकल्टी येतात किंवां फॉर्मेलिटीज, ती सुद्दां फॉर्मेलिटी म्हणजे कमीच कमी केल्ली आसा आनी जेणे करून ताबडतोब तेंका हें मेळचें. 16B तो विशय थंयच उरलो की जेन्ना विजयन 16B इंट्रोड्यूस केलें आनी तेन्ना तुमीच अपोज केल्ले एज अ अपोजिशन, आनी तेन्ना आजून तेजेर कांयच जालें ना. नाव डिपार्टमेंट इज वीथ यू यू आर कंटिन्यूइंग. हांव तेजेर म्हणपाक शकता की थंय सुद्दां अनेक एप्लिकेशन आसली जे लोकांनी त्या टायमार अप्लाय केल्ले. आयज आमी तेंकां म्हजी जे 8-10 मिटींग जाले आसतल्यो तितले मिटींगेनी हांव तेंकां प्रत्येक एक ल्हान एप्लिकेशन जी आसली जे बिलो 500 जे कोण घर बांदता जे कोणाचे ऑर्चर्ड आसता किंवां आनी कितें आसता किंवां ओल्ड RP ते सेटलमेंट आशिल्लो मागीर खंय तर चुकोन हें जाल्लो आसा ऑर्चर जाल्लो आसा किंवां आनी कितें जाल्लो आसा असले हांकां बारीक मनशांनी जेन्ना एप्लिकेशन आमचे आसली ती 6700 एप्लिकेशन आमचेर पडली आसली. हांव प्रत्येक म्हजे मिटींगेक ते 90% जी एप्लिकेशन आसा ती ही हांव घेता. जी मिटींग म्हज्यो आज जाल्ल्यो आसात त्यो प्रत्येक 90% बिलो 500 जेंकां कोणी घर बांदपा खातीर जे लोक रावतात तेणें रिसर आमी घर बांदचे हें केल्लें आसा. म्हणजे थंय सुद्दां जेन्ना जे कितें आमी बारीकले बारीक मनशाक कसो न्याय दिवपाक जाय हो आमी प्रयत्न केल्लो आसा. पूण तें फायनल आमकां दिवंक मेळना काही कोर्टाचे हें आसले कारणानी ते आयज आमी हें जाल्लें आसा. कोर्टाचें कसलेंच उल्लंघन न करता जे कोर्टांनी आमकां करपाक एलाव केल्लें आसा मिटींग घेवन जे फस्ट गॅजेट पब्लीश करपाक पयली सेकेंड मिटींग सगळें घेवन फक्त फायनल आमी अजून दिनात बाकी सगळें केल्लें आसा. आतां वेन वी कम टू युअर कॉन्स्टिट्युएंसी परत केपें जाल्यार थंय डिवलॉपमेंट ह्यो खंयच्या लेवलार डिफरन्स तुमी घडोवन हाडलेला. आतां 20 वर्सां यू आर द ओन्ली फेस आनी तुमी पळयता आनी आतां तुमी डेप्युटी CM आसात आनी काँग्रेसी आसतनाय तुमी खुबशें काम थंय केलां. हाव द चेंज युअर यू हॅव डन, कितें नव्यो गजाली केपे कॉन्स्टिट्युएंसी लोकांक? हांवें पयलीं सुद्दां आसतना म्हज्यानी हांव म्हाका एक अशें हांव हें पाळपी मनीस की कसलेंय काम एका एक व्यक्ती पेपराचेर अशें खंय तरी रेकमेंड केलें पत्र बरयलें काम जायनात. कामां कसलीं आसा तीं आपूण मनांतल्यान पोट तिटकीन तीं फॉलोअप करपाक जाय. जी लोकांचे कितें हें आसतात किंवां ओवरऑल प्रोजेक्ट जावं किंवां लोकांची वैयक्तीक कामां जावं ती आमी आज पर्यंत पाठ पुरवठा सारको केल्ले काळांनी म्हजी पयलींय कामां हांव म्हजे पर्यंत म्हजे मतदारसंघ करून घेतलीं आसा. आनी आतां हांवें रुलींग आसले कारणानी मिनिस्टर आसले कारणानी जे मेन मेन प्रोजेक्ट आसले जे पयलीं फायनान्सा लागून कित्याक लागून ते गती मेळनाशिल्ली जी स्पीड मेळनाशिल्ली ते आयज आमी एक फास्ट प्रायोरिटीचेर आतां खंयचे काम खुबशे आसा. म्हणजे खुबशे आसा म्हणल्यार कशें जेन्ना आतां जैकाचे उदक जेन्ना आसलें तें आमच्या काही बार्शी पंचायती भितर आनी बाळ्ळी पंचायतीचे कांय भाग बेदोड्या खड्ड्या किंवां तेन्ना कुपार कुपाडो असो एक उदाहरण सांगता तुमकां किंवां बार्शी पंचायतीचे 15-16 वाडे आसात हांगा सालावाचें उदक केन्ना पावलेंच ना. 29 crore हें करून टेंडर क्रोराचो टेंडर काडून आमी लायन चालू केल्ली. पूण ती म्हणजे पयलीं हांव आसतना लिडो ऑपरेशन आसतना सुद्दां काम चालू केल्लें पूण तें
उबून तितली फास्ट जाऊँ शकल ना पण आज त्यास सांग 29 कोटीचे काम आम्ही आज कंप्लीट जाई दिले असत सगळ गाव गाव गावाने टाकी बनवून आज थय आम्ही उदो पहिले बोट देतात बाकीचे पहिले उदो असले ते जरीचे आणि कसले असले नाही पण सर्वाला जे उदो घे आज ज्यांना पहिले असतात त्या कामतले जाईनाले फास्ट पण आज खरीतरी ते गती लागले असताना काम कंप्लीट जाई दिले अजून तसं जाय तसं डेव्हलपमेंट झालो ना असे तुमका दिसता कॅपेन जिथे रिक्वायरमेंट इवन ऍक्च्युअली वावुरले म्हणून असं एक गाव सुद्धा थंय अजून गाडी सुद्धा असणार ऑलमोस्ट दोनशे वोटर्स आहात दोनशे लोक राहतात पण थंय अजून इतली वर्षा झाली त्यांना अजून रस्तो सुद्धा पावलेलो ना वावुर्ल्याचो रस्तो हा पळय तुमका माहिती हा बरी गजल सो अशी आसपास जाय परती वार्ताहरांक अशी मी माहिती आसपास जाय हांव म्हजे मतदारसंघात तुम्ही कसलोय प्रश्न विचारले हांव बऱ्यापैकी सांगू शकता की प्रत्येक गजाली कडेन प्रामाणीक प्रयत्न केल्ले आसात आणि जे किती शक्य आहे ते केले असा जे किती उरलेले अजून पर्यंत त्याका वेगवेगळे कारण आसली त्याका एक आता वावुर्ल्याचो रोड जर म्हणत जाल्यार तो रोड जर बारशे पंचायतीचोच तो एक भाग डोंगर असा पण त्याका रोड कसो हा पोया गावडोंगरी म्हणजे गाव आता सुद्धा रोड करतो हाती घेतलो टीएसपी अंडर ट्रायबल सप्लायन अंडर रोड घेता आम्ही तो सुद्धा गावडोंगरी साकून वर सगळं आम्ही रोड घेता आता सगळे सोपस्कार पूर्ण जाऊन 15 दिवसा भीतर तो टेंडर फ्रूट जातो सो त्यांना आता रोड मिळतो इतकी वर्ष उरलो कित्याक फक्त फॉरेस्टची एनओसी मिळवून जाईल पण त्याला 20 वर्षा गेली पण यू बिंग अ एमएलए कितले तरी 20 वर्षा यू टूक टू गेट इट इंटरेस्ट लाईट सुद्धा आम्ही तशी फाटल्यान लागून आम्ही ती वर पवयली पण आता खऱ्या अर्थाने आज आम्ही भाजपात म्हणजे आम्ही प्रवेश केल्या उपरांत त्या कामाक गती ना म्हणून म्हणता ना ह्या खंय गती मिळली असा आता ह्या 2 वर्षात तुम्ही म्हणता फास्ट कामा सुरुवात झाली असा सुरुवात झाली असा जी कामा इनकम्प्लीट असली की ज्या कामा खातीर काय ना काय अडथळे कितें हे एनओसी खातीर आमी कितले फॉलोअप केले हांगसान बेंगलोर सांग तो रिजल्ट जावप आनी कितें जावप हे जावप ते जावप इलेक्शना पयली हो रस्तो जातलो जाले म्हाका हांवें लोकांक उतर दिल्लें आसा आनी तें करपाकच जाय दुसरें आमचे आनीक प्रोजेक्ट आसात हांवें कृशी आमचे कृशी घर जे केन्ना केन्ना नासले भाड्याचे हातूंत भितर आमचे हे आसता किंवां आतां आमची गोवर्मेंट बिल्डींगे भितर ते स्वतंत्र हेजो हांवें टेंडर काडलो आसा कृशी घर जें येता केपें तालुक्याचे जे आमचे केपें येता ते केल्ले आसा बस स्टँड जो केपेचो जे बस स्टँड सुसज्ज असो बस स्टँड घेतलो आसा जाचे खातीर जे के टी सीचे ऑफीस जावं आमचे आर टी ओ ऑफीस सगळें एकठांय हाडून एकच बिल्डींग येवचें बस स्टँड अजून मेरेन बस स्टँड केपेच्या लोकांक ना नसले आनी ते कितली वर्सां प्रयत्न करी पूण तो 25-26 कोटी आसले कारणानी ते फायनान्सा लागून ते जायनासले पूण आज ताका आमी हे केल्ले आसा तेतून भितर आमी हे सो प्रयत्न केला ओल्ड मल्टीप्लेक्स आमी स्क्रीन बस स्टँड इलेक्शना पयली जातलो ओर इट इज अ फाउंडेशन स्टोन कामाक सुरवात हाडली पण सगळीं कामां जी आसात अनेक अनेक वाड्यांनी हे आसताले काही म्हणजे आमची कितें जाता आमची एरिया व्हडली डोंगराळ भाग जॉग्राफिकली वास 8 पंचायती आणि 1 नगरपालिका खरी पण मोठी एरिया जे बाकीचे मतदारसंघ हे करीत नाही आम्ही जरी आता 29 कोटीचे म्हणले 29 कोटीचे सगळे मतदारसंघाचे काम जाता पण आमची कितें जाता आमची पंचायती अशो आसात की एक एक पंचायत म्हणल्यार बाकीचे लोकांचे एक एक मतदारसंघ मतदारसंघाचे चड आमची एक पंचायत जाता करेक्ट म्हणल्यार खूप कितले काम खंय केलं दिसती पडना येदे व्हडली 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 पंचायती खोला पंचायत मोरपेला बारशी पंचायत अशी मोठी मोठी पंचायती बाकीचे शेजारची म्हणजे मतदारसंघ आहात ते एक पंचायती एरिया जे आसा ते आख्खो मतदारसंघ जाता म्हणजे ताका लागून पण खूप कितें म्हणजे डेव्हलपमेंट जाला पयली आणि आता जो उरलेलो आसा तो आम्ही करीत आसात करेक्ट म्हणजे बिफोर आय वँड अप ऑलमोस्ट टायम सोपत आयला आसा म्हणजे स्ट्रेट प्रश्न परत तुमकां केप्या कॉन्स्टिट्युएंसी लोकांनी निवडून हाडप जाल्यार कित्याक हाडप आणि वॉट डिफरन्स दे वील गेट टू सी पण लोकांनी कितें हाडप म्हणल्यार लोक आमकां तुम्ही त्यांना लोकांना विचारल्यार लोक सांगतात तुमकां कित्याक म्हाका दिसता की आमदार नात्यान कितें लोकांक फक्त इलेक्शना पुरतीच लोकांक मेळ्ळो घाटी बिटी घेतल्यो लोकांचे कितें अडीअडचण जाणून घेतल्यो कितें हाडी ताणें हेल्प केलो हे इलेक्शनाचो पार्ट जालो आमदार असो आसपाक जाय लोकांक सुख दुखांक सदींच पावपाक जाय प्रत्येक गजाल तो आमदार म्हण तो केन्नाय आसपाक जाय केन्नाय अवेलेबल आसपाक जाय आज आमच्या घरा कडेन हांवें इतले लोकांक फ्रिडम दिल्लो आसा हे फक्त इलेक्शना पुरती न्ही इलेक्शना पुरती खूब जाणां करतात इलेक्शन पुरती खूब जाणां नवीन ऑफीस ओपन करप जाता खंय खंय गाटी बिटी करप कितें हें वाटप तें वाटप माती गोबर खूब चलता पूण मागीर आसतले कितें तें पूण आयज म्हाका दिसता की हांवें गेली 20-22 वर्सां भितर म्हजे 5 इलेक्शन जाली 1 जिल्हा आणि 4 फावटी आमदार हांवें लोकांक केन्नाच डिफरंट म्हणजे भेदभाव केलो ना हांव केन्नाच हांव तो आमदार आसूं तो जिल्हा मेंबर आसूं किंवा उपमुख्यमंत्री आसूं किंवा पयली लिडर ऑपोजिशन हांवें केन्नाच लोकां भितर गॅप निर्माण केलो ना हांव सदींच लोकां भितर राविल्लो आसा कसलेंय कामाक हांव असो म्हणटा की सगळींच कामां जाता अशीं सगळींच कामां
सगळे प्रत्येक कामात प्रयत्न करता, सगळेच कामं जाता अशी ना, पण मनातल्यान प्रामाणिकपणे प्रयत्न करपा जाई. कोण म्हणून येयलो त्याचे काम जाऊ ना जाऊ, प्रयत्न तरी तुम्ही 100% केले. आणि आज हांवें पहिलीपासून हांवें तसो वागलो आसा, जे लोकां कडेन पावपा ते पावलो आसा. आज म्हजे घरा कडेन केन्नाच कोणाक हे ना. आयज इतले आमचे घरा कडेन फ्रिडम आसा की आयज जर लोक घरा कडेन येयलो आनी हांव मातशे जर हांव सकल देंवपाक लोकांक मेळपाक म्हाका लेट जालो जाल्यार लोक म्हाका वयर येवन दाराचे सुद्दां मारता आपल्याक वचपाक जाय मातशें बेगीन भायर सर. कित्याक लोकांक ओपन केला कारण घरांत म्हणजे खंयच्याच बाबा हे आमदाराचे हो आमदाराचो बेडरूम. हांव बेडरुमा भितर सुद्दां म्हजे लोक बेडीचे बसतात. हांव वॉशरुमांत बाथरुमा वचून म्हजी कपडे चेंज करता. इतली म्हजी फ्रिडम आहा. म्हणल्यार कशें लोकांक केन्ना गॅप लोकां भितर गॅप निर्माण म्हणजे गॅप दवरली म्हणजे लोकांचो संपर्क आणि तुमचा संपर्क कंटिन्युअस चालू असो. यू आर व्हेरी मच कॉन्फिडंट की लोकांनी डिसाईड करायचे की तुमचं इतलं कनेक्ट असल्या कारणाने लोक इलेक्शन मध्ये वेगळे काम करू पडणार करचे पडणार इलेक्शन मध्ये वेगळे किती करपा जाय. सो कितले लोक लिस्ट येले केप्या, इतले लोक रावता, इतले पार्टी रावता ऑर किदें रावता, जाल्यार तुमचे काम आणि तुमचे यू आर व्हेरी मच कॉन्फिडन्स ऑन युअर थिंग्स. आणि पार्टीच्या डिसिजनाचे तुम्ही फुडें वतले. आता ह्याच्या फुडें बीजेपी इज द लास्ट पार्टी आणि त्याच्या तुम्ही लॉयल कंटिन्युअसली रावतले. येस ओके, थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही स्टुडिओन आले, तुमचं वेळ दिला त्याच्या खातीर देव बरे करू म्हणतो. थँक्यू व्हेरी मच. हे आशिले आमचे गोंयचे डेप्युटी सीएम बाबू कवळेकर आणि त्यांच्यानी डिसिजन पार्टीचेर सोडलेला. फुडें तिकीट आपल्याक दिवपाची काय किती डिसिजन घेऊची पार्टीन डिसाईड करचे. आपलो संपर्क लोकांकडे कंटिन्युअसली असा आणि आताही असतो आणि ह्याच्या फुडें असतो. आणि हे लोकांचे डिसिजन हा की त्यांना कोण जाय ते लोकांक चूज करपाचे आणि आपले काम इतले बरे चालू हा की लोकांक आपणच जाय असतो असे त्यांचे म्हणणे असा. हे आशिले बाबू कवळेकर डेप्युटी सीएम जे आमच्या स्टुडिओन आले तुमच्या बरोबर उलेले. सर देव बरे करू तुमकां. पळयत राहा तुमचा आवडतो चॅनल प्राईम.